हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय किचन। आज मी तुम्हाला रव्याचे लाडू करून दाखवणार आहे। तर रव्याचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य आहेत, मी इथे 200 ग्रॅम रवा घेतलेला आहे, जो बारीक साईजमध्ये रवा असतो तो मी इथे वापरलेला आहे। 100 ग्रॅम डालडा घेतलेला आहे, तुम्ही तूप वापरलं तरी देखील चालेल। 3 ते 4 चम्मच पिठी साखर, 1 चम्मच वेलचीची पूड घेणार आहे आणि मी इथे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत। मी इथे चारोळे आणि मनुके वापरलेले आहे, तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता। तर लाडू करण्यासाठी सर्वप्रथम जो रवा होता तो मी इथे भाजून घेणार आहे। एकदम 0 साईजमध्ये जो रवा येतो तो इथे वापरा। आता हा रवा मी मिनिमम 10 मिनिटं तरी व्यवस्थित असं भाजून घेणार आहे। एकदम लो फ्लेमवरती मी हा रवा पहिला भाजून घेते आणि भाजताना सतत हलवत राहा, नाहीतर तो खालतून करपण्याची शक्यता असते। आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि हा रवा सुटसुटीत झालेला आहे, म्हणजे हा रवा माझा भाजून आता रेडी आहे। आता त्यात मी डालडा टाकणार आहे। मी इथे 100 ग्रॅम डालडा, म्हणजेच 3 ते 4 चम्मच मी इथे हा डालडा वापरलेला आहे। तुम्ही ह्यात तूप घातलं तरी देखील चालेल, तूप आणि डालडा मिक्स प्रमाणात घातलं तरी देखील चालेल। आता हा डालडा आणि रवा व्यवस्थित असं एकत्रित करून घेते आणि हे शिजवताना सतत हलवत राहा, नाहीतर रवा खूप इझिली खालतून करपला जातो। आता मी ह्याला 2 ते 3 मिनटं पुन्हा ह्याला शिजून घेतलेलं होतं आणि मग आता मी ह्याला गॅस बंद करून घेते आणि गॅस बंद केल्यावरतीही मी ह्याला थोडा उशीर हलवून घेणार आहे, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते, कारण की हा टोप आहे तो पूर्णपणे माझा गरम झालेला आहे। मी ह्याला थोडंसं आता वेळ हलवून घेणार आहे आणि थोडंसं थंड करून घेणार आहे। आता हा रवा माझा थोडा थंड झालेला आहे। मी त्यात आता 3 चम्मच पिठी साखर टाकलेली आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात गोड हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही इथे पिठी साखर घालू शकता। जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही कमी पिठी साखर घातली तरी देखील चालेल। एकसाथ घालू नका, थोडी थोडी घाला, जेणेकरून नाहीतर ते मग एकसाथ लाडू गोड होऊन जातात, म्हणून थोडी थोडी करून इथे मी साखर घातलेली होती। आता मी त्यात 1 चम्मच वेलचीची पूड घातलेली आहे। मी इथे वेलची आणि साखर अशी वाटून घेतलेली होती, म्हणून ती माझी पूर्ण 1 चम्मच अशी वेलचीची पूड होती, ती घेतलेली होती। आता हे लाडू वळताना थोडा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्यात 1 चम्मच जे डालडा होता ते गरम करून घातलेलं आहे मी त्यात, तुम्ही इथे तूप घातलं तरी अति उत्तम होईल। आता ह्यात मी थोडासा डालडा घातलेला आहे। आता मग हे लाडू आहे ते इझिली वळले जातात। तुम्हाला ज्या साईजमध्ये हे लाडू हवे असेल त्या साईजमध्ये तुम्ही ठेवू शकता। त्यात मी आता ड्रायफ्रूट्स लावणार आहे, तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स हवे असेल ते तुम्ही इथे वापरू शकता। हे लाडू 1 महिना तरी आरामात राहतात आणि खायला देखील छान लागतात आणि खूप इझिली लवकर होऊन जातात, म्हणून जरूर ट्राय करा। आता हे लाडू माझे रेडी झालेले आहेत, तशाच प्रकारे मी इथे बाकीचे लाडू देखील करून घेते। हे माझे आता लाडू रेडी झालेले आहेत। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील ह्या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू।